नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन च्या सुरुवातीला देशाची चिंता वाढवणारी बातमी। आतापर्यंत चक्रीवादळ हे संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिसा किनारपट्टीवर पोहोचेल असं सांगितलं जात होतं। वादळ सध्या बंगालच्या खाडीच्या पलीकडे जात आहे आणि आज पहाटे 6:30 वारा 180 किलोमीटरच्या वेगानं वाहत आहे आणि सुपर चक्रीवादळाच्या पूर्वी ओरिसाचा केंद्रपारा आणि बालासोरचं चित्र हे जोरदार वारे वाहू लागलेले आहेत। महाचक्रीवादळ अम्फाननं रौद्ररूप धारण केलेलं आहे। पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या या वादळानं ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे। पश्चिम बंगालमधील दिघापासून 670 किलोमीटर आणि ओडिशातील पारादीपपासून 520 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरात या वादळाचं केंद्र असून ते ताशी 14 किलोमीटर वेगानं उत्तर पूर्वेकडे सरकत आहे। अम्फन चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागातील सुमारे 3 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। तसंच वादळाचा धोका टाळण्यासाठी सर्व खबरदारीची पावलं उचलली जात असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलाय। अभी 100 to 110 गास्टिंग 125 अभी भी कुछ एरिया में मेनली जगत सिंहपुर केंद्रपारा भद्रक बालासोर बालासोर में इवनिंग तक इसका तेज विंड का इफेक्ट रहेगा क्योंकि बालासोर आपका वेस्ट बंगाल का हमारा बॉर्डरिंग जिला है। ठीक है, रेनफॉल अभी आज बालासोर मयूरभंज भद्रक केवनझर जाजपुर केंद्रपारा इसमें हैवी टू वेरी हैवी रेनफॉल होने का चांसेस है। ऑलरेडी हो रहा है, हो चुका है। जगत सिंहपुर में हैवी रेनफॉल होगा और साउथ में रेनफॉल ये लाइट टू मॉडरेट रेनफॉल रहेगा। 24 आवर्स का बाद इसका इम्पैक्ट नहीं रहेगा। 24 मीन्स इसका इम्पैक्ट आज तक ही मैक्सिमम है, उसका बाद नहीं रहेगा। 24 आवर्स का बाद हमारा वेदर ऑलमोस्ट क्लियर हो जाएगा। इवैक्यूएशन का काम भी वहां बदस्तूर किया गया है और जो उड़ीसा सरकार ने अपने कंट्रोल रूम से फिगर हमको दिया है उसके अनुसार 1.5 लाख लोगों को लगभग 6 जिलों से जो 6 जिलों में इवैक्यूएट किया गया है। कुछ जिले ज्यादा इम्पैक्टेड होंगे, बालासोर भद्रक जैसे जिले हैं, वहां ज्यादा इवैक्यूएशन हुआ है। उसी तरह से बंगाल सरकार ने ये सूचना दी है, लगभग 3,30,000 लोगों को इवैक्यूएट किया गया है। वहाँ भी 6 जिले हैं और 7 जिले हैं और वहाँ पर कोशिश ये की गई है कि जो दक्षिण साउथ 24 परगना जो है और ईस्ट मेदिनीपुर इस इलाके में ज़्यादा इवैक्यूएशन हो। और इस परिस्थिति में मैं ये कह सकता हूँ कि तैयारी लगभग अच्छी है और ग्राउंड में जो ट्रूप्स हैं वो लगातार इस काम में सहायता कर रही हैं। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, या वादळाची आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे आणि कधीपर्यंत किनारपट्टीला हे वादळ धडकू शकतं? साधारणतः 4 वाजेपर्यंत वादळ हे पश्चिम बंगालच्या आणि ओडिसाच्या किनार भागाला धडकेल अशा प्रकारची माहिती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे, असे संकेत दिलेले आहे, असा इशारा दिलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे वादळाच्या पूर्वीच या वादळाचं स्वरूप किती रौद्र आहे हे जाणून जाणवायचं काम या महाचक्रीवादळांनी केलेलं आहे। अनेक पश्चिम बंगालमध्ये अनेक झाडे सोबतच जर बघितलं ओडिसामधले अनेक झाडं सोबत इमारती देखील कोसळलेल्या आहेत, त्या कच्च्या इमारती आहेत, अनेक पोल कोसळलेले आहेत, टावर कोसळलेले आहेत। सध्या अजून धडकाच्या पूर्वीच या प्रकारचं रौद्ररूप या महाचक्रीवादळाचं आहे, त्याचमुळे जवळपास 11.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळावरती हलविण्यात आलेलं आहे आणि जवळपास पश्चिम बंगाल आणि सोबतच ओडिसामध्ये जवळपास 35 एनडीआरएफचे चमू या तैनात करण्यात आले आहे। या वादळाचा परिणाम सिक्कीम मेघालय सोबतच आजूबाजूचे बांगलादेश या येथेही पडणार आहे। सोबतच बिहार उत्तर प्रदेशातला काही भाग इथे देखील याचा परिणाम होणार आहे। आपल्याला माहित असेल केरळमध्ये गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीनं
पाऊस सुरू आहे, हा देखील त्याचाच परिणाम आहे. सोबतच तमिळनाडूमध्ये देखील याचा परिणाम झाल्याची शक्यता आहे. आणि सध्या जी परिस्थिती आहे खास करून पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये, त्या कुठेतरी सुरक्षित लोकांना ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही सरकारचा आहे आणि मनुष्यहानी होऊ नये हा एक प्रयत्न आहे. नक्कीच, धन्यवाद प्रशांत उमेदरे सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपली नजर असेल या चक्रीवादळावर, नेमकं काय काय होतंय ते जाणून घेऊ आम्ही तुमच्याकडून सातत्यानं.